आकाशवाणी औरंगाबाद जोशी ठळक बातम्या देत राष्ट्रीय अल्पसंख्याक रिक्त पद भरण्यासाठी केंद्र सरकारनं पाच सदस्यांच्या समितीची नियुक्ती केली आह उत्तर सामाजिक कार्यकर्त गयारुल हसन या समितीच्या अध्यक्षस्थानी असतील या समितीमध्ये प्रथमच जैन धर्मातल्या प्रतिनिधीचाही समावेश करण्यात आल्याचं अल्पसंख्याक मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आह अत्यावश्यक वैद्यकीय सेवेच्या मोबाईल अॅपचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल करण्यात आलं अँब्युलन्स डॉट रन हे आपत्कालीन वैद्यकीय सेवेशी संबंधित अॅप आहे या अॅपद्वारे आप वापरकर्ता आपत्कालीन स्थितीमध्ये रुग्णवाहिकेची नोंदणी करू शकतात आपल्या जवळील रुग्णवाहिका शोधण्यासाठी नोंदणी करण्यासाठी आणि सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी हे अॅप वापरकर्त्याला सहाय्य करेल राज्यात मत्स्यव्यवसाय उत्पादन वाढीसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून आवश्यक ती मदत केली जाईल तसंच या व्यवसायाला चालना देण्यासाठी लवकरच मत्स्यव्यवसाय धोरण तयार करण्यात येईल असं पशुसंवर्धन दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी सांगितलं मुंबई इथं मत्स्य मत्स्यसंवर्धन प्रशिक्षण आणि कार्यशाळेत ते काल बोलत होते विश्वसंवाद केंद्राच्या वतीनं जाणारे आद्य वार्ताहर देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार काल औरंगाबाद इथं घोषित करण्यात आले लातूर ज्येष्ठ पत्रकार प्रदीप नडनकर हिंगोली इथल पत्रकार प्रकाश सनपूरकर अंबड तालुक्यातले पत्रकार संतोष जिगे यांची पुरस्कारा या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे विश्वसंवाद केंद्राचे अध्यक्ष कुलभूषण यांनी काल या पुरस्कारांबाबतची घोषणा केली या वर्षीपासून महिला पत्रकारांनाही हा पुरस्कार देण्यात येणार असून यंदाचा पुरस्कार आरती श्यामल जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे वृत्तपत्रांमधून सातत्यानं विविधांगी लेखन करणारे शरद लासूरकर यांची पत्रलेखकांमधून पुरस्कारांसाठी निवड झाली आहा